केवळ ईश्वराची असीम कृपा, अल्कोहोलिक्स अनॉनिमसची संगत, या क्षणापर्यंत दारूचा तो पहिला विषारी घोट घेतलेला नाहीये. आणि केवळ आणि केवळ हेच कारण आहे की आजचा दिवस दारूविरहित, शांत आणि आनंदात घालवायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जेव्हा मी आलो होतो तेव्हा एकच विचार होता डोक्यात की कशाही पद्धतीने दारू एकदा सुटली की मी चांगलं जीवन जगू शकेन. कारण माझी स्वतःबद्दलची जी कल्पना होती की माझ्या इतका चांगला माणूस नाहीये आणि जग वाईट आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो, काही काळ दारूपासून लांब राहिलो आणि लक्षात आलं की जीवनातल्या समस्या काही दूर गेलेल्या नाहीयेत, फक्त दारू ही एक समस्या माझ्या जीवनातून थांबली होती. पण बाकी जीवनामध्ये जे विक्रळ आणि भयानक परिस्थिती होती ती परिस्थिती सामान्य व्हायचं नाव घेत नाही. मग मला माझ्या मित्रांकडून सांगण्यात आलं की विजय, दारू थांबवणं हा नुसता अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम नाहीये. थांबलेली दारू ही शेवटपर्यंत थांबवून ठेवणं हे या कार्यक्रमाचं उद्देश आहे. आणि मग जर शेवटपर्यंत दारू थांबवायची असेल तर आमच्या सहसंस्थापकाला जे सांगण्यात आलं होतं विलियम डी सिल्कर कडून की जोपर्यंत तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र परिवर्तन होत नाही तोपर्यंत सातत्याने दारूपासून दूरी प्राप्त होणं शक्य नाही. जरी 12 पायऱ्या या सूचना वजा स्वरूपात असल्या तरी माझ्यासाठी त्या आवश्यक आहेत जर मला चांगलं जीवन जगायचं असेल. आणि मग जेव्हा गांभीर्याने या पायऱ्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं तेव्हा लक्षात आलं की दारू मी वयाच्या 15व्या वर्षीपासून प्यायला सुरुवात केली पण माझ्यामध्ये असलेले अवगुण हे माझ्या जन्मापासून माझ्या सोबत होते. आणि मग असं म्हणतात की आधीच मरकट तशातही मद्य प्यायला, म्हणजे माझ्यामधल्या असलेल्या दोषाला दारूनी खतपाणी घातलं आणि माझी परिस्थिती अजून अजून खराब व्हायला लागली, बिघडायला लागली. मग जेव्हा इथे आलो आणि परिस्थिती पूर्ववत होत नव्हती तेव्हा मी माझ्या मार्गदर्शकाशी जेव्हा चर्चा केली तेव्हा मार्गदर्शकाने सांगितलं की विजय, आमचा जो प्रकरण नंबर 5 आहे बिग बुक मधलं, हे कसे घडते, हाऊ इट वर्क्स, आणि याच्यातलाच हाऊ वरती आमच्या इथे एक सातत्याने नेहमी बोललं जात, सगळ्यात मोठा माझ्यातला अवगुण जर कुठला असला, मी जेव्हा आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की अप्रामाणिकता हा माझ्यातला सगळ्यात मोठा अवगुण होता. कारण दारू थांबली की काही काळ गेल्यानंतर माझ्या मनामध्ये चलबिचल सुरू व्हायची आणि असं वाटायला लागायचं की विजय, जीवनातला बराच काळ लोटलेला आहे
तू दारू प्यायलेला नाही आहेस. आता तुझी इच्छाशक्ती कार्यरत झाली असेल, त्याच्यामुळे तू आता दारू नियंत्रणात पिऊ शकशील. हा फसवा विचार मला प्रामाणिकतेपासून दूर घेऊन जायचा. आणि मग इथे आल्यानंतर सातत्याने एक वाक्य कानावर पडायचं, सेल्फ विल रन रॉयट, म्हणजे माझ्या इच्छेमुळे माझं जीवन, जीवनाची धूळधाण होत होती, माझं जीवन रसातळाला चाललं होतं, नामशेष होत चाललं होतं, कारण माझी इच्छा, माझ्या अपरिमित इच्छा होत्या. आणि इथे मला सांगितलं की विजय, मद्याच्या बाबतीत तुझी इच्छाशक्ती काम करणार नाही, कारण दारूच्या पहिल्या घोटातच तू तुझी इच्छाशक्ती घोळून पिऊन जातोस. आणि मग लक्षात आलं, मी जेव्हा या संस्थेत नवीन नवीन होतो तेव्हा एक शब्द वारंवार कानावर यायचा, रिगरस ऑनेस्टी. कैक लोक म्हणतात की हृदयाच्या गाभ्यापासून मला प्रामाणिक राहायचं आहे, कारण ते अप्रामाणिक विचार कधी कधी क्षणकाल का होईना आजही मनात येतात की बाबा रे, सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत, बराच काळ लोटलेला आहे, आता प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि इथे आल्यावर एक गोष्ट लक्षात आली की माझी सात्विकता, याला बाह्य जगतापासून धोका नाही आहे, माझ्या सात्विकतेला फक्त आणि फक्त माझ्यापासूनच धोका आहे, आणि तोही माझी अप्रामाणिकता. मग जेव्हा माझ्या लक्षात आलं, आम्ही जेव्हा आमच्या प्रार्थनेच्या माध्यमातून स्वतःकडे बघायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रामुख्याने लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असमाधानी मी असायचो, छोट्या छोट्या गोष्टी. कष्ट करायची तयारी नाही, भावाला चांगले मार्क मिळाले घरात त्याची तारीफ व्हायची, आणि मग मला स्वतःबद्दल एक आत्मकरुणेची भावना निर्माण व्हायची. पण मी हे विसरत होतो की तो प्रामाणिकपणे अभ्यास करतोय आणि मी गैरमार्गाचा वापर करतो. म्हणजे मग पहिल्या तीन पायऱ्या मानसिकरित्या माझ्या जीवनामध्ये आल्या तेव्हा मला महत्वपूर्ण गोष्ट एक सांगण्यात आली की ऍक्शन इज अ मॅजिक वर्ड. आणि चौथ्या पायरीपासून ते 9व्या पायरीपर्यंत पूर्णपणे हा कार्यक्रम हा कृतीचा कार्यक्रम आहे. आणि मला जेव्हा पहिल्यांदा मी चौथ्या पायरीपाशी आलो, आत्मपरीक्षण किंवा स्वयंनिरीक्षण, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी स्वतःबद्दल जो विचार केला होता की माझ्यासारखा चांगला माणूस नाही आणि सगळं जग वाईट आहे, सगळं जग वाईट आहे. पण जेव्हा मी स्वतःच आत्मपरीक्षण करायचा विचार करायला सुरुवात केली, कारण माझ्यासारखा माणूस हा आरंभशूर असतो, सुरुवात करायची सोडून द्यायचं, हा माझा एक स्वभावातला दोष होता. मी जेव्हा चौथ्या पायरीवर किंवा आत्मपरीक्षण
ज्याच्यावर विचार करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिले माझ्या मनामध्ये एक भीतीने, अनामिक भीतीने घर केलं. आणि तीही भीती कुठली होती तर ती भीती पाचव्या पायरीला धरून होती, की मी जर सगळं स्वयंपरीक्षण करून माझ्यातल्या वाईटातल्या वाईट गोष्टी आणि चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी एका कागदावर उतरवून काढल्या आणि पाचव्या पायरीत सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीपाशी सांगितल्या, तर माझी स्वतःबद्दल ही कल्पना होती. तुमच्या याच्यात म्हटलेलं आहे की मी दुहेरी व्यक्तिमत्व जगणारा माणूस आहे, मिस्टर जॅकेल अँड हाईट. म्हणजे जोपर्यंत जगाला दाखवायचा तोपर्यंत मी, जे इंग्रजीमध्ये म्हणतात गुडी गुडी, सगळ्यांशी चांगलं वागणं, हसून वागणं, बोलून वागणं, पण मी आत कसा आहे मिस्टर हाईड याच्याकडे मी सातत्याने दुर्लक्ष करतो. आणि त्या मी केलेल्या वाईट गोष्टींच मनावर एक अनामिक दडपण होत. आणि कैकदा रात्री झोपेतून मी केलेल्या चुकांच्या अपराधीपणाच्या बोज किंवा पश्चाताप रात्री झोपेतून खडबडून जागा व्हायचो, आणि कुठली तरी अनामिक भीतीपायी दरदरून घाम फुटलेला असायचा. मग लक्षात आलं की आता मला माझ्यातला मिस्टर हाईड हा शोधून काढायलाच हवा. आणि जेव्हा मग गंभीर्याने या पायऱ्यांवर विचार करायला सुरुवात केली तेव्हा बिग बुक मध्ये एक वाक्य वाचलं, सेवन बिग सिन्स, सात घातक पापे. आणि तेव्हा मी जेव्हा माझ्या मार्गदर्शकापाशी बोलायला सुरुवात केली की बाबा रे, मी माझ्या जीवनात इतकं काळं पिवळं केलंय, ते लिहून काढायला माझा हात थरथरतोय, तेव्हा माझ्या मार्गदर्शकाने मला धीर दिला आणि सांगितलं की विजय, जगात तू एकटाच नाहीये, तुला ज्या चुका वाटतात त्या तुझ्या आधी कोणी ना कोणीतरी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचा अपराध बोध मनामध्ये क्षणमात्र देखील येऊ देऊ नकोस. आणि मग जेव्हा सेवन बिग सिन्स बद्दल वाचलं त्याच्यात सगळ्यात पहिलं जे आम्हाला बिग बुक मध्ये सांगितलंय, इगो, अहंकार, प्राईड. आणि एकदा आमच्या नाईट विजिल मध्ये फादर टोनीने सांगितलं होतं की हा जो 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे, प्रत्येक पायरीमध्ये माझ्या अहंकाराचा फुगा टाचणी मारून मारून कमी 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 करत आणायचा आहे, आणि त्याच्यासाठी मला जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे. आता अहंकाराबद्दलच बोलताना पहिल्या पायरीतच अल्कोहोलिक्स अनॉनिमसने माझ्या अहंकाराला फार मोठी टाचणी लावली होती, कारण पहिल्या पायरीमध्ये मला सांगितलं होतं की विजय, तू स्वतःला जो तोफखान समजतोस किंवा जगाचा स्वतःला जो केंद्रबिंदू समजतोस तो तू नाहीयेच, तू एका तरल पदार्थासमोर कमजोर पडलेला आहेस, शक्तिहीन आहेस, आणि स्वतःची कमजोरी मान्य करायला देखील हिम्मत लागते.
सुरुवातीचा काही काळ मनामध्ये आंतरद्वंद्व सुरू होतो की काय खरोखर मी दारू समोर हरलोय, दारू मला वाटेल तसं नाचवतोय आणि मी तसा नाचतोय, जेव्हा गंभीरपणे मी या गोष्टीचा विचार करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की होय, दारू मला पाहिजे तसं नाचवत होते आणि जीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये दारूनी मला अक्षरशः झोडपून काढलं होतं। तेव्हा माझ्या अहंकाराचा फुगा थोडा तरी कमी झाला। मग आणखीन एक गोष्ट मला सांगितली, काय होतं की माझ्यासारखा अहंकारी माणूस जो सुरुवातीच्या काळात म्हणायचा दारू दारू सोडणं हे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे, पण ते कधीही जमलं नव्हतं। तेव्हा इथे मला सांगितलं की बाबा रे तू तुझ्यातला आय, कारण असं म्हटलं जातं की मद्य म्हणजे मद्यपाश नव्हे। मी जेव्हा स्वतःचं परीक्षण निरीक्षण आत्मपरीक्षण करायला सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं की अल्कोहोल तर बाटलीत असतं, इजम माझ्यात असतं आणि इजम मधला जो आय आहे इथे मला सांगितलं की आय इज इलनेस, म्हणजे माझा अहंकार इलनेस, आणि पटलं मला ते मी 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 हे करीन मी ते करीन आणि काहीही करणं मला जमत नव्हतं। मग पुढे जाऊन मला सांगण्यात आलं की बाबा रे तुला एकट्याला हे जमणार नाहीये, आणि पुढे मला सांगितलं आय इज इलनेस वी इज वेलनेस, म्हणजे जेव्हा मी माझ्यातला अहंकार बाजूला सारून आम्ही या भूमिकेपाशी येतो आणि जर आम्ही प्रामुख्याने आमच्या 12च्या 12 पायऱ्यांकडे लक्ष दिलं तर कुठेही असं म्हटलेलं नाहीये की मी मद्यशक्ती समोर कमजोर आहे। प्रत्येक पायरीत आम्ही असा उल्लेख आलेला आहे, जसं दुसऱ्या पायरीत वी आम्ही केम टू बिलीव दॅट अ पॉवर ग्रेटर दॅन अस कुड रिस्टोर अस टू सॅनिटी, आम्हाला, आणि जेव्हा आम्ही वर आम्ही येऊन आमचा प्रवास थांबतो तेव्हा कुठेतरी मी मानसिकरित्या तयार होतो की नाही मला एकट्याच्याने हे जमणार नाही, म्हणजे कुठेतरी खुल्या मनाने मी हे स्वीकार करायला लागतो की विजय तुला एकट्याला हे जमणार नाहीये। कारण असं म्हटलंय की आमचा सहसंस्थापक जेव्हा एकाचे दोन झाले तेव्हा आमच्या फेलोशिपची सुरुवात झाली, वी बिल अँड बॉब एकत्र आले आणि त्याच्यानंतर आमच्या संस्थेची पायाभरणी झाली। मग जेव्हा मी माझ्या मनातली भीती बाजूला सारून आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली, स्वतःला तपासून बघायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की माझ्या अपयशाची सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या स्वतःवर आहे। माझ्यामुळे किंवा माझ्या अहंकारामुळे मी पार नामशेष झालो होतो। जीवनामध्ये जगण्यालायक एकही चांगली गोष्ट राहिली नव्हती आणि परिवार फक्त याच्यासाठी सोडून गेला नव्हता की त्यांना एक वेडी आशा होती कधीतरी हा माणूस सुधारेल, किंवा असं म्हणूया की देवाची माझ्यावर विशेष कृपा होती म्हणून परिवार
माझ्यासोबत सदैव खंबीरपणे उभा राहिला. आणि मला सांगितलं की विजय, आत्मपरीक्षण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेव, पिण्याच्या काळामध्ये प्रामुख्याने मी काय करत होतो, मला दारू पिण्यासाठी कुठलं ना कुठलं तरी कारण लागायचं. म्हणून असं म्हटलं जातं की मला पिण्यासाठी मी त्या काळात 16,000 एक कारण देत होतो. पण मी कधीही हे मान्य करत नव्हतो की मी भेकडपणामुळे दारू पितोय. समोर अपयश दिसलं की मी पलायनवादी प्रवृत्तीचा माणूस असल्यामुळे मला असं वाटायचं की दारू प्यायलं की ही समस्या माझ्या जीवनातून बाजूला सरेल. पण जेव्हा परत शुद्धीत यायचो तेव्हा लक्षात यायचं की समस्या तर गेलेली नाहीये, उलट ती समस्या जास्ती गहन आणि गंभीर झालेली. मग माझ्या या परिस्थितीला मीच जबाबदार होतो हे हळूहळू जेव्हा मी स्वतःचं परीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं. इथे म्हटलं जातं की आय एम रिस्पॉन्सिबल. दारू प्यायच्या काळात माझ्या वाईट परिस्थितीसाठी मी पत्नी आणि मुलांना दोषी ठरवत होतो. पण जेव्हा मी बघायला सुरुवात केली की दोष हा माझा होता, मी सतत चुकत होतो आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, जेव्हा स्वतःला तपासायला सुरुवात केली तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला लक्षात यायला लागलं की एखाद्याचं समोरच्याचं जर वाईट झालं तर मला आसुरी आनंद मिळायचा. म्हणजे मला आठवतं की लहानपणी जर माझ्या लहान भावंडांना वडिलांचा मार पडला तर मला आनंद व्हायचा. याच कारण माझ्यामध्ये जो असलेली आसुरी प्रवृत्ती किंवा दुसऱ्याच्या त्रासामुळे मिळणारा आनंद याला राक्षसी प्रवृत्तीच म्हणणार ना. मग जेव्हा मी तपासून बघायला सुरुवात केली तर मॅक्झिमम टाइम माझ्यामधला हा दोष हा सतत काम करायचा. दुसरी गोष्ट, लोकांबद्दल मनामध्ये असलेली घृणा बघा कसं मी दुहेरी व्यक्तिमत्व जे जगतो, माझ्यापेक्षा कमजोर व्यक्तीवर मी दादागिरी करायचो आणि माझ्यापेक्षा ताकदवर व्यक्ती म्हणजे माझा अधिकारी, माझ्या अधिकाऱ्याने काहीही बोललं तरी मी मान वाकवून यस सर म्हणायचो. कारण मला माहिती होतं तिथे एक अनामिक भीती होती, जरी समोरचा साहेब माझा चुकीचा बोलत असला तरी माझ्यामध्ये बोलायची हिंमत नव्हती. कारण कुठेतरी भीती होती की मी जर याच्याशी वादविवाद केला, याच्याशी आर्ग्यू केलं तर हा माझा रिपोर्ट खराब करेल, माझं नुकसान करेल. ती भीती असल्यामुळे मी चुपचाप ऐकायचो. पण माझ्या हाताखालच्या माणसावर मी डाफरायचो. मला त्याच्याकडून शिस्तीची अपेक्षा असायची. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी जे दुहेरी व्यक्तिमत्व जगत होतो ते जेव्हा स्वतःला तपासून बघायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की माझ्यापेक्षा वरचढ माणसाच्या समोर मी दबून वागायचो आणि खालचा माणूस बरोबर असला तरी त्याला त्रास द्यायचो.
ही गोष्ट लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला सत्य कबूल करायला पाहिजे. आणि माझ्या जीवनातलं सत्य हे आहे की माझ्या प्रत्येक चुकीच्या कृतीचं जबाबदारी माझी आहे. म्हणजे जेव्हा हळूहळू ही भीती, एक अनामिक भीती होती, ती भीती मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझ्या समस्यांवर अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये उत्तर मिळाले. तर सुरुवातीच्या काळात आमच्यासारख्या नवागताला आर्थिकरित्या बर्बाद होऊन एमध्ये आलेला असतो, आणि सगळ्यात जास्त भीती जर कशाची असेल तर ज्यांच्यापासून पैसे घेतलेले आहेत त्यांना सतत मी चुकवायचा प्रयत्न करायचो. पण सुरुवातीच्या काळात माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा रे घाबरू नकोस, तू तू पैसे दिले नाहीस तर ते तुझा जीव घेणार नाही. त्यांच्यासमोर वास्तविक परिस्थिती सांग आणि त्यांना सांग की माझी तुमचा एकही पैसा बुडवायची इच्छा नाहीये, पण सध्याच्या परिस्थितीत मी तुमचे पैसे देऊ शकणार नाहीत, व्याजही देऊ शकणार. तर आपण ह्याच्यातून काहीतरी तडजोड काढू, काहीतरी मार्ग काढू ज्याच्यामुळे मी तुमचे पैसे प्रामाणिकपणे परत करेन. जेव्हा मी सुरुवातीच्या काळात कर्जदारांना भिऊन पळत होतो तेव्हा त्यांच्या मनात एक आशंका असायची की साला हा पैसे बुडवणार तर नाही. जेव्हा मी प्रामाणिकपणे त्याच्या समोर गेलो आणि त्याला सांगितलं की असं असं आहे, तेव्हा माझ्यातली ती भीती जी होती अनामिक की हा मला मारेल, हा मला शिवीगाळ करेल, तर 90 ते 95% प्रकरणांमध्ये त्या लोकांनी मला सहकार्य केलं. इथेच कुठेतरी माझ्यासारख्या माणसाला अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की भीतीला जर तुला बाजूला सारायचं असेल तर तुझ्यामध्ये श्रद्धा आली पाहिजे. आणि मग स्वतःच्या आत्मपरीक्षणात इतक्या गोष्टी माझ्यातल्या कमतरता आपण म्हणू या लक्षात यायला लागल्या की एक द फिअर ऑफ ऍक्सेप्टन्स, लोक मला स्वीकारतील की नाही याच्याबद्दल एक प्रचंड भय होतो. कारण मी लोकांशी इतका वाईट वागलो होतो इथे येईपर्यंत, अक्षरशः लोकांनी मला एकटं पाडलं होतं. आणि माझी अपेक्षा अशी होती की मी आलोय 15 दिवस झाले इथे येतोय, दारू पित नाहीये, लोकांनी रातोरात माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. चुकीच्या अपेक्षा मी बाळगत होतो. इथे मला सांगितलं की बाबा रे अपेक्षा तू बाळगणं बंद कर, कारण जर अपेक्षा भंग झाला तर तू आत्मकरुणेत जातोस परत, आणि आत्मकरुणा तुला त्रासदायक असते. मग हळूहळू हळूहळू मला एक गोष्ट लक्षात आली की बिग बुक मध्येच म्हटलेलं आहे 5व्या प्रकरणात अँगर इज अवर ऑफेंडर नंबर 1, क्रोध. आणि मग एका ठिकाणी कुठेतरी मी जे वाचलंय क्रोध म्हणजे काय, तर क्रोध म्हणजे दुसऱ्यांच्या चुकाची स्वतःला दिलेली शिक्षा म्हणजे क्रोध. अगदी खरं आहे, मला हे तंतोतंत पटलेलं आहे. बरं, क्रोध केल्यामुळे नुकसान कोणाच होत? मी ज्याच्यावर चिडलो त्याचं काही नुकसान होत नाही, बीपी माझा वाढतो, डोकं माझं गरम होत, मानसिक त्रास मला होतो,
मला जेव्हा लक्षात आलं, लहानपणापासून जेव्हा मी आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की हो यार, लहानपणापासून मी जिद्दीच प्रवृत्तीचा माणूस, मला जी गोष्ट पाहिजे ती प्राप्त करणार म्हणजे करणारच, मग त्याच्यासाठी येन केन प्रकारेण संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे, चांगला मार्ग असो वाईट मार्ग असो मी मला हवी ती गोष्ट प्राप्त करून घेणार, हे चुकीचं होतं हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा लक्षात आलं की लहानपणापासून मी आळशी प्रवृत्तीचा माणूस होतो, कष्ट न करता मला आरामदेह जीवन जगायचं होतं, पण ते शक्य नव्हतं, ते म्हणजे माझंच एक स्वतःच्या चुकांमुळे स्वतःचं कसं नुकसान करून घेतो मी आमच्या काळात 11वी मॅट्रिक असायचं आणि 10वी मॅट्रिक पण असायचं, 11वी मॅट्रिक नंतर डायरेक्ट पार्ट 1 ला ऍडमिशन मिळायची, 10वी मॅट्रिक नंतर प्री युनिव्हर्सिटीला ऍडमिशन मिळायची। आता माझ्यामध्ये स्पष्ट वक्तेपणा नसल्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा होती की मी चांगलं शिकून इंजिनियर व्हावं, म्हणून माझा पाया पक्का असावा म्हणून वडिलांनी मला प्री युनिव्हर्सिटी सायन्सच्या वर्गात ऍडमिशन करून दिली, पण मी आळशी प्रवृत्तीचा कष्ट करायची तयारी नसलेला माणूस असल्यामुळे वर्षभर माझ्यासारख्या प्रवृत्तीचे दोन मित्र आणखीन जमवले, घरून निघायचो कॉलेजला जायला, कॉलेजमध्ये जाऊन ब्रिज खेळत बसायचो, वर्ष संपत आलं मी घरी जाऊन स्पष्टपणे सांगितलं की मला हे झेपणार नाहीये, मी पुढच्या वर्षी कॉमर्सला ऍडमिशन घेतो। आता लोकांच्या अपेक्षाच्या ओझ्यामुळे मी स्वतःला जर पहिल्यांदाच दाबून घेतलं नसतं आणि तेव्हाच जर मी वडिलांना सांगितलं असतं की मला सायन्स जमणार नाही मी कॉमर्स करीन, तर माझं एक वर्ष जे शिक्षणाचं वाया गेलं तर गेलं नसतं। आज कधी कधी त्याचा पश्चाताप होतो, कारण एक वर्ष उशिराने मी ग्रॅज्युएट झालो आणि माझ्या बरोबरीचे मित्र एक वर्ष आधी नोकरीत लागले, त्याचा फायदा त्यांना झाला, म्हणजे माझ्या छोट्या छोट्या चुकांमुळे माझा जीवनावर कसा वाईट परिणाम होत होतो हे जेव्हा मी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं। तर इथे एक घोष वाक्य नेहमी बोललं जात की माझा जो स्वभाव आहे ज्याला आम्ही गॉसिपिंग म्हणतो ते मला फार आवडतं, लोकांच्या अपरोक्ष लोकांवर केलेली टीका म्हणजे गॉसिपिंग, आणि शक्यतोवर सुरुवातीच्या काळात तर जवळपास मी ए मध्ये नवीन नवीन आल्यावर 5-7 वर्ष तर अति उत्साहात या गॉसिपिंग मध्ये आनंद प्राप्त करायचो, पण तेच ज्यांच्याबद्दल माझ्याकडून वाईट बोललं गेलेलं आहे ते जर समोर आले तर मनामध्ये परत एक अनामिक भीती यायची की अरे मी काल जे त्याच्याबद्दल बोललो होतो ते त्याच्या कानावर जर गेलं असेल तर आता कसं, म्हणजे माझ्या चुकीच्या वागण्यामुळे मला भीती निर्माण होते। हे जेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःच्या जीवनातून तपासून बघायचा प्रयत्न करायला सुरुवात केली
तेव्हा लक्षात आलं की होय, मला आता या छोट्या छोट्या गोष्टी जीवनामध्ये ज्या माझ्या लक्षात येतात त्याच्यामध्ये सुधारणा करायची. सगळ्या गोष्टी मला एकदम आठवणार नाहीयेत, त्याच्यामुळे एकदा स्वयंपरीक्षण करून होत नाही. मी 2 ते 3 वेळा हा प्रयत्न केला, जसं स्वतःचं बडप्पण दाखवणं, मोठेपण दाखवणं. म्हणजे मी नेहमी शेअर करतो की लोकांनी माझी तारीफ केलेली मला इतकी आवडायची की मी माझ्या पिण्याच्या काळामध्ये भाट पाळायचो. भाट म्हणजे जे माझी स्तुती करते. आणि त्याची किती मोठी आर्थिक किंमत मी चुकवली हे जेव्हा मी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की मी जर 100 रुपयाची दारू पित असेल तर मी जे भाट मंडळी जी माझ्यासोबत पोसायचो त्यांना 400 ते 500 रुपयाची दारू पाहिजे. म्हणजे लोकांकडून स्तुती ऐकून घेण्यासाठी सुद्धा मी आर्थिक नुकसान सहन केलेलं आहे. काय गरज होती? पण कुठेतरी मला ती आत्मसंतुष्टीची भावना यायची की होय विजय, लोक तुझी तारीफ करतात. पण मी हे सोयीस्कररित्या विसरून जायचो. लोक तोंडावर भलेही मला चांगलं म्हणत असतील पण माझ्या मागे ते मला मूर्खच समजायचे. याला जबाबदार कोण होते? याला जबाबदार मी होतो. हळूहळू जेव्हा हे आत्मपरीक्षणाची मी सुरुवात केली तेव्हा लक्षात यायला लागलं की माझ्यामध्ये सुधारण्यासाठी इतका वाव आहे. आजही हे जे ग्रँडिओसिटी करणं किंवा बडप्पण मोठेपण दाखवायची सवय आहे ती गेलेली नाही. किंवा मला माझ्याचा आणखीन एक दोष, मला माझं ॲप्रिसिएशन केलेलं आवडतं, म्हणजे 4 लोकांनी केलेली तारीफ आवडत. मग माझी अपेक्षा काय असते? की मी शेअरिंग केलं, 10 लोकांनी येऊन म्हणायला पाहिजे अरे वा तुमच्यासारखा शेअरर नाही. पण काय अशी अपेक्षा ठेवायची? मी माझ्या जीवनात घडलेले वास्तविक अनुभव मांडतोय तर त्याच्यासाठी लोकांनी स्तुती करायची गरज नाही. पण माझा जो स्वभाव आहे पीपल शुड ॲप्रिशिएट मी, तो चुकीचा होता. तसंच इथे आल्यानंतर एक वाक्य आणखीन मी ऐकायचो, कन्सीट ऑफ सोब्रायटी, तात्विकतेचा अहंकार. मला 35 वर्ष झाली, मला 40 वर्ष झाली, माझे 30 स्पॉन्सीज आहेत, माझे 32 स्पॉन्सीज आहेत. आणि मग लक्षात येतं की जसं आपण मासे पकडताना त्या गळाला ते एखादा प्राणी लावतो छोटासा आणि तळ्यात टाकतो, त्या खाद्याच्या यांनी मासा गळायला लागतो, तसं मी एमध्ये पॉन्सीज गोळा करायच्या मागे लागतो. हा एक माझ्यातला शॉर्ट कमिंग अगदी सुरुवातीच्या काळात लक्षात आलं. त्याच्यामुळे आणखीन एक गोष्ट लक्षात आली की बाबा रे, याही गोष्टीच्या मागे तू जास्ती लागू नकोस, कारण तू स्वतःचं जीवन धड चालवू शकत नव्हतास आणि तू 25 25 30 30 पॉन्सी आहे याचा अहंकार बाळगून काय सांगतो. अनिल डी पासून फार चांगलं शिकायला मिळालं. दरवर्षी एक नवागत पकडायचा, वर्षभर त्याच्यावर काम करायचं, तो व्यवस्थित मार्गाला लागला की नवीन पकडायचा. आणि ज्याप्रमाणे लहानपणी मुलगा स्वतःच्या पायावर चालायला लागत नाही तोपर्यंत मी बोट पकडून चालवत होतो, तो चालायला लागल्यावर माझी जबाबदारी संपली. तर परत ते जे पजेसिवनेस किंवा माझ्या ताब्यात समोरच्या व्यक्तीने वावरलं पाहिजे
म्हणजे काहीदा मी आमच्या अगदी सुरुवातीच्या काळात ए मध्ये काय करू नये हे मला चांगलं शिकायला लागलं. आमच्याकडे एक नवीन ग्रुप सुरू झाला होता, सत्याऐंशी मध्ये. इथल्या मेंबर्सना मनाही होती दुसऱ्या समूहांमध्ये मीटिंग करायला जाण्याची. तर हे पझेसिवनेस मी ज्याला मेसेज दिला, त्यांनी मी सांगीन तसंच चाललं पाहिजे, मी सांगीन तसंच वागलं पाहिजे का अशी अपेक्षा ठेवायची. मी त्याला ए मध्ये आणलं की ईश्वराचा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवलाय. ही भावना किंवा ही नम्रता जर माझ्यात असली तर माझ्या लक्षात येतं की मी एक स्वतःतले दोष कमी करून आता कुठेतरी नम्रतेच्या मार्गाने पुढे जायचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामुळे माझ्या जीवनातल्या चुकांचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे आणि आज कालच्यापेक्षा कमीत कमी चुका करत, लोकांच्या भावनांचा आदर करत, लोकांना शक्य होईल तेवढं प्रेम देत आजचा दिवस चांगल्या पद्धतीने मी घालवतोय, ज्याच्यामुळे माझं स्वतःचं आत्मपरीक्षण 10व्या पायरीच्या माध्यमातून आजही रात्री झोपताना मी करणार आहे. एवढं अनुभव मी आपल्यासोबत वाटून इथेच मी आपलं शेअरिंग थांबवतो. मला ही संधी दिल्याबद्दल मी जागृती समूहाचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद विजय काका की मित्रांनो.